नमस्ते, मी वर्षा। आज मी बनवणार आहे चना करी। त्यासाठी मी घेतला आहे भिजवून मोड आलेले हरभरे। छान हेल्दी अशी रेसिपी आहे। मी या चण्यांना कुकरला 5-6 शिट्ट्या लावून शिजवून घेते। मी प्रथम वाटण बनवून घेते। त्यासाठी मी घेतले आहे मिक्सरचं भांडं। त्यामध्ये घालते 1 टोमॅटो, 2 घेतलेलं सुकं खोबरं, 2 लसूण, 1 कोथिंबीर, 1 कट करून घेतलेलं आलं, 1 तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्या अंदाजाने मला घेऊ शकताय। त्यामध्ये घालते चिकन मसाला। तुमच्याकडे गरम मसाला, किचन किंग मसाला असेल तर कोणताही मसाला वापरला तरी चालेल। मी तर चिकन मसाला वापरला आहे। खूप छान टेस्ट येते। चण्याची पेस्ट बनवून घेते। मी गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये घालते तेल, छान असं गरम झालं आहे। त्यामध्ये ॲड करते जिरं, मोहरी, हिंग, त्यामध्ये घालते वाटून घेतलेला मसाला, मसाला छान असं फ्राय करून घ्यायचा आहे। त्यामध्ये घालते हळद, लाल तिखट, तुम्हाला जसं तिखट हवं आहे असं घाला, कारण की मी ते चिकन मसाला पण वापरला आहे त्यामुळे मी कमी तिखट घालते। आता मी पातेल्यावरती झाकण ठेवते। मसाला छान असं शिजू द्यायचा आहे, कारण की मी काहीच फ्राय केलेलं नाही आहे, सर्व कच्चं वाटण आहे। मी झाकण काढून घेते। मसाला छान असा फ्राय झाला आहे। मी त्यामध्ये घालते शिजवून घेतलेलं हरभरे। छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यामध्ये घालते मीठ, छान अशी उकळी आली आहे। 10 मिनिटं असं छान शिजू द्यायचं आहे। चना करी तयार आहे। मी एका डिशमध्ये काढून घेते। खूप टेस्टी अशी रेसिपी बनते। लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्ही नक्की ट्राय करा। चना करी आणि गरमागरम भात खूपच छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा। लहान मुले तर खूप आवडीने खातील। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीच्या व्हिडिओच्या खाली एक लाईक बटन आहे, त्याला लाईक करा।
माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला शेअर करा. थँक्यू.